एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेवाव आणि तहसील कार्यालय आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी बांधवांचा मेळावा प्राथमिक आरोग्य केंद्र डिंबे या ठिकाणी संपन्न झालाय. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि तहसील कार्यालय आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी बांधवांचा मेळावा प्राथमिक आरोग्य केंद्र डिंबे या ठिकाणी बांधवांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय. या मेळाव्यामध्ये महसूल विभागाच्या मार्फत अनुसूचित जमातीकरता 386 जातींच्या दाखल्यांचे अर्ज भरून घेतलेत. नवीन आणि जुने असे 125 रेशनिंग कार्डसाठी अर्ज आले आहेत. 45 आधार कार्ड आणि 370 निवडणूक ओळखपत्र अर्ज जमा करण्यात आलेत. तसेच संजय गांधी निराधार योजनेकरता 51 अर्ज आले आहेत. तसेच आदिम जमाती 108 आदिवासी बांधवांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराद्वारे करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेली प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संस्थेमार्फत युवक युवतींना कौशल्य प्रशिक्षण आणि नोकरीविषयक मार्गदर्शन करण्यात आलं आहे. त्यामध्ये बांधकाम, इलेक्ट्रिक्स, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, ऑटोमोटिव्ह कोर्समध्ये रोजगारासाठी 81 नावांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच सुमित फॅसिलिटी आणि युनिक डेल्टा सेक्युरिटी पुणे यांच्यामार्फत सुरक्षा रक्षक आणि हाऊसकीपिंग रोजगार उपलब्ध मार्गदर्शन या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य मेळावा उत्साहात पार पडला आहे. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मान्य भानुदास नाना काळे, नायब तहसीलदार विजयराव केंगले, प्राथमिक आरोग्य केंद्र डिंभेचे अधिकारी डॉक्टर कुटे, प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पंडुरे, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी भवारी, निरीक्षक खंडारे, मुख्याध्यापक दोडके कार्ले, जिल्हा समन्वयक मंगेश उनकुले, मंडलाधिकारी गणेश रोकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, शासकीय कर्मचारी, आदिवासी बांधव लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज आदिवासी विकास विभाग आणि महसूल कार्यालय म्हणजे तहसील कार्यालय जुन्न आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र डिंबा या ठिकाणी आपला आदिवासी मेळावा आपण इथे घेतलेला होता. या मेळाव्यामध्ये आदिवासींचा चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे. यामध्ये विशेषतः कातकरी लोकांची आपली आरोग्य तपासणी करणे, तसेच जातीचे दाखल्यांच्या संदर्भात जातीचे दाखले भरून घेणे, त्याच्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड या सर्व गोष्टी महसूल विभाग आणि आदिवासी विभागामार्फत आज या मेळाव्यानिमित्त करून घेण्यात आलेले आहे. यामध्ये 386 लोकांचे जातीचे दाखले आपण आज भरून सबमिट करतोय. प्रांत साहेबाकडे ते दाखल करून त्यांना जास्तीत जास्त दाखले आपल्याला लवकर प्राप्त करून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. त्यानंतर मतदान कार्ड जवळजवळ 370 अर्ज आपण आज भरून घेतलेले आहेत. आणि आज आधारमध्ये 45 जमा आपल्या कातकरी जमातीचे रजिस्ट्रेशन होऊन त्यांना आधार कार्ड मिळू शकतील. आणि तसंच यानंतर रेशन कार्ड नवीन हे आपण भरून घेतलेले आहेत. बऱ्यापैकीचे फॉर्म आज आपण जमा करून ते देखील सबमिट करतो आहोत. त्यामुळं चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आज आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जो मेळावा घेतला त्याला मिळालेला आहे. असेही कॅम्प आपण महसूल विभाग आणि आदिवासी विभागामार्फत इतरही तालुक्यात घेण्याचं आमचं नियोजन आहे. यावत आमचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्रीयुक्त आयुष प्रसाद साहेब यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत. तेही देखील या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खूपच इंटरेस्टेड आहेत. त्यामुळं असे मेळावे या ठिकाणी घेऊन इतरही तालुक्यात घेण्यात. मोहसिन काठेवाडी, सी24 तास, घोडेगाव.